2012 मध्ये पूर्वी आमच्या एकाच दिवशी संध्याकाळी 6 दुकानं फुटले होते. ती घटना घडल्यानंतर आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून रोज संध्याकाळी स्वतः मालक हजर राहणे व संध्याकाळी 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत स्वतः 6 मालकांनी हजर राहण्याचा निश्चय केला. त्यावेळीपासून आजपर्यंत एकही आमची चोरी झाली नाही आणि त्यानंतर व्यापारी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी मिळून साधारणतः 1,69,000 रुपये गोळा करून आम्ही मार्केटमध्ये पूर्ण आमचे जेवढे बाजारात येणारे रस्ते आहेत ते पूर्ण CCTV कॅमेरेमध्ये कॅप्चर केले, जेणेकरून बाहेरून येणारा प्रत्येक माणूस हा कॅमेरामध्ये दिसला जाईल. आणि साधारणतः 15 कॅमेरे आम्ही पूर्ण मार्केटमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंगसहित बसवलेले आहेत, जेणेकरून त्यात प्रत्येक जाणारं वाहन, वाहनचा नंबर, येणारा माणूस हा क्लिअर दिसला जातो. रात्री 12 वाजता गस्त चालू झाल्यानंतर दर 1 तासाला प्रत्येक 6 सदस्यांनी आपला 1 सेल्फी ग्रुपवर काढणं हे बंधनकारक आहे. 5 वाजेपर्यंत हे असंच चालू राहतं. दरम्यान 12 ते 5 या काळामध्ये कळंब पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंगला येणारी गाडी ही सतत आमच्यासोबत आम्हाला सहकार्य करते. त्यांचा देखील सेल्फी ते त्यांच्या ग्रुपवर अपलोड करतात, जेणेकरून आमचं आणि पोलीस स्टेशनचं पण कोऑर्डिनेशन चांगलं आहे. आणि ह्याच गोष्टीमुळं आमचं सराफ लाईन ह्याच्यासहित शिवाजी चौक जवळ असलेली महाराष्ट्र बँक, मेन रोड असलेलं बाजारपेठ, ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामुळं कव्हर झाल्या आणि आजपर्यंत इथं एकही दुकान फोडी घरफोडी झाली नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.